फ्रेंड्स, आता आम्ही डोसा खातोय. डोसा खातोय. गुड मॉर्निंग. डोसाची ना सुरुवात. तर शंभू आई बाबांच्या घरी आहे. तुम्ही आधीच्या ब्लॉग मध्ये बघितलंच तर आज सकाळ सकाळ आईने बनवलाय डोसा. कशाचा बनवलाय ग? रव्याचा. रवा आणि पोह्यांचा बनवलाय डोसा. ते शंभू आणि मम्मा बसली सकाळ सकाळ खायला. होय, आंघोळ केली की लगेच. तर बघा, आधीच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलंच की आम्ही इकडं आलोय. तर आता वाजले जवळपास 10:15 आज उठलीस 9:30 ला निवांत. तर मम्मीने बनवला डोसा. तर आता बसले आम्ही खायला. काय चाललंय तुझं? काय हिरो शंभूचं चाललंय गोट्या खेळायचं, ते पण घरात. आणि बघा, मला मी आता शिवणार आहे एक मस्त असा वन पीस. इकडं मम्मीकडं आल्याच्या नंतर माझ्याकडं फक्त कामं असतात कपडे शिवायची, कारण ह्याच्याकडे आहे हाय स्पीडची मशीन, जे की ह्याच्यावरती खूप इझी जातं पटपट शिवायला. तर हे वालं मी आत्ताच कट केलं आहे. ह्याचं शिवायचं आहे वन पीस, माझा नाही आहे हा, दुसऱ्यांचा आहे. तर सो कसं शिवणार आहे ते बघा. आता शिवताना नाही दाखवणार आहे, डायरेक्टली रेडी झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते कसा काय वन पीस होतोय तो. बबली दीदीच आहे पण लेट होत आहे बाबा. इथलं मम्मी कट करायला बदलाय म्हणता. चालतंय. हा, तर बघा आता आमच्याकडे मला इथं भेटायला आली आपले एक सबस्क्रायबर आहे. युट्यूबचे ब्लॉग बघते ना, इन्स्टाला पण बघतेस, इन्स्टाला पण बघते ती, युट्यूबला पण बघते. पण हिचं खूप असायचं की एकदा इकडे आले की मला भेटा म्हणून. पण मी मम्मीकडे येतच नव्हते म्हणून म्हटलं आता आली तर तिला पण भेटावं. तर ती आली भेटायला आणि हे तिच्या पिल्लू घेऊन आली. बघा किती क्यूट क्यूट पिल्लू आहे. ए पिल्लू, हाय कर. हाय हाय. मस्त मस्त आहे. मऊ मऊ दुपारचा मेनू शंभू कसं झालंय? मेथीची भाजी, वड्या, चपाती, ओली भेळ मस्त अशी, आणि हा शंभू कसं झालंय बाबू? मस्त. तिकट आहे का? तिकट आईले तिकट करते ना. नाही केलं तिकट? अरे वा, मस्त अशी ओली भेळ. तर बघा आता झोप काढली, मस्त अशी झोप काढली आणि तयारी चालू झाली. किती काय आहेत? 1/2 किलो. 1/2 किलो मुरमुरे आहेत आणि चिवडा करायचा. तुम्हाला वाटेल की आता दिवाळी नाही काय नाही, चिवडा आधी मध्येच का? तर मम्मी पप्पा चालले आज ट्रिपला पंढरपूर. हे महिन्या महिन्यात ना दोनदा तरी ट्रिपला जातात. तर पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर, घनकापूर अशी ह्यांची छोटीशी ट्रिप आहे. तर मम्मी पप्पा दोघं पण चाललेत म्हणून खायला काय न्यायचं म्हणून मग ते चुनू म्हणून गाडीत बसल्या बसल्या चिवडा घेऊन चालली आहे. तर त्यासाठी घेतलाय मुरमुरे, कढीपत्ता, कोथिंबीर, लसूण टेचला इथं खूप सारा, आणि शेव ना ग, छोटी वाली शेव. हा, तर ही वाली शेव फरसन नाही, ही वाली शेव टाकायची. आणि हा चिवडा मी इन्स्टाला खूप रील बघितलेली, भारी वाटायचं तोंडाला पाणी सुटायचं बघून. मग आज साक्षात बनवणार आहे तो चिवडा आणि बघूयात आता कसा होतोय. त्यांचं त्यांच्यासारखा होतोय का त्याच्यापेक्षा भारी होतंय कळलं. हा, ही सुनबाई. हाय कर सिया. हाय सिया. लाजली वाटत, लाजली सुनबाई. लाजल्या सुनबाई, लाजल्या शंभू. सुन, ही शंभूची बायको का? होय शंभू. नाही बाय, बरं नाही. शंभू लवी चुपे जस काय खरंच करणार आहे. सिया शि हा नवरा करायचं तुला? सिया करायचं का तुला? सियाला विचारलं मी, तुला नाही विचारलं करायचं का? मग सिया लाजली, सिया खुश आहे म्हणजे करायचंय का? तुला नको आहे? बरं नाही, बरं नाही, नाही राहू दे, राहू दे. सिया म्हणजे शंभूच्या मामाची मुलगी, मग चालतंय की बरोबर रुलते? नको, बरं ठीक आहे, राहू दे, राहू दे, कॅन्सल. मस्त मस्त. आता कढीपत्ता सगळं मिक्स झाल्यानंतर कळलं आता कसं काय दिसतंय. कढीपत्ता खरं छान लागतो आहे ना, कुरुम कुरुम खायला. आता काय टाकणार? सगळ्यात हिरव्या मिरच्या इकडे चिरून ठेवल्यात, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, अजून लसूण टाकायचंय मम्मी. हो, किती लसूण काय? आई बाबा चालले ट्रिपला, तर शंभूला नाराज झालाय. तो म्हणतोय मला पण जायचंय, आणि पावसा पाण्याचं कुठं जाणार ना तू? आणि मम्मा ही तर काय एकटी राहणार का? मग एक तर पप्पा पण नाहीत. घोड्या लाजवत काय? काय सारखं घाबरतो? मग मला एकटी ठेवतोस का? घोड्या, नॉनसेन्स. तर आजचं स्पेशल मेनू आहे वांग हे, आणि इथं मम्मीने मिरची केली, ढगू मिरची, मस्त भाकरी, मेथीची भाजी. पप्पा आणि आम्ही तिघं बसलोय जेवायला, मम्मीचा आहे उपवास. मम्मी काय जेवणार नाही. थोडस कालवा काय जेवलं हातावर आणि
चालू आहे पूजा. पेट्रोल डिझेल ला टाकता सगळी पण होय मी सांगते त्याला हे टाकूची कालपासून भांडी टाक टिप चेअरमॅन सदस्य बाय. तर बघा आलो मम्मी पप्पा त्यांचे सगळे पूर्ण म्हणजे पूर्ण सोसायटी टीम गेली फिरायला पंढरपूर अक्कलकोट तुळजापूर गंगापूर हे चार देव करायला का आता श्रावण महिना आहे म्हणून. आता उरलं फक्त शंभू आणि मम्मा है ना आणि कल्याणी. हा शंभू आणि मीच राहणार होतो पण शंभूने लेण्या बारीक तोंड केलेलं मग त्याच्या फ्रेंडला बोलून घेतले आमच्या सोबत आमच्या दोघांना कंपनी जे की आमच्या दोघांची बॉडीगार्ड. तर ही आहे शंभूची फ्रेंड जे की आता आमच्या दोघांची बॉडीगार्ड आहे ना शंभू बॉडीगार्ड आहे ना. आता नाही तुला भीती वाटत मम्मा एकटी होती तर हा घाबरत होता मग आपण चल आपल्या घरी जाऊ नको इथं राहिला असं तसं आणि तिकडे गेलं तरी आम्ही दोघंच असणार इथं राहिलो तरी दोघं असायला म्हणलं राहू द्या आपण इथंच थांबू पण नाही मग ही आल्यानंतर तो जरा जागेवर आला ठीक आहे म्हणलं. तर आता विषय असा आहे की कल्याणीकडून मी काढणार आहे मेहंदी आफ्टर लॉंग टाईम बाद मी माझ्या हातावरती काय मेहंदी काढतच नाही आता बघूयात कल्याणी कशी काढते. तर आम्ही आताच फोन आणले जाऊन कारण मेहंदी काढायचा काय आता विषय नाहीये सण बिन नाहीये पण माझ्या हातावर कधीच मेहंदी होत नाही मी सगळ्यांच्या हातावर काढते माझ्या हात काय रिकामे असतात किंवा मग फक्त एक टिपका असतो म्हणून म्हणलं आता ही आली तिच्याकडून छान मेहंदी काढून हातावरती सकाळी मेहंदी बघितली म्हणून मला पण असं वाटायला लागलं की मेहंदी काढावा मोठू पतलू हे बात तर सही आहे एकदम सही आहे शंभू तू घसी तर. चला तर मग आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा नेहमी प्रमाणे मूर्ख वाजलेत रात्रीचे 11 आणि इकडे मेहंदीचा कार्यक्रम सुरू झालाय. मॅडम फर्स्ट टाइम काढते आहे ना कल्याणी फर्स्ट टाइम कोणाच्या तरी हातावरती मेहंदी काढते ती आता बघूयात काय दिवे लावते मेहंदीचे. पण माझा फर्स्ट टाइम आहे की मी माझ्या लग्नातच फक्त हातावरती मेहंदी काढून घेतलेली बाकी पायावर तर मी माझ्या हातानेच काढलेली म्हणजे माझ्या हातावरती मेहंदी काढणार कधीच कोणी नव्हतं. तर आज ही आहे म्हणून मी पण खूप खुश आहे की माझ्या हातावर कोणतरी मेहंदी काढते नाही तर मी सगळ्या दुनियेच्या हातावर काढते पण माझ्या हातावर कधीच कोण काढत नाही असं आहे. तू कधी काढली माझ्या हातावर का तुझ्या हातावर नसून काढली पण मी सगळ्यांच्या हातावर गावाला पण गेल्यावर मी सगळ्यांच्या हातावर काढते पण माझ्या हातावर कोणच कधी काढत नाही असं आहे. तर आता आज माझ्या हातावर कोणीतरी काढते ते लय मला भारी वाटते.